साहित्य क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप निषेधार्ह, फ्रॅक्चर फ्रीडमच्या अनुवादाला मिळालेला पुरस्कार रद्द केल्यामुळे अजित पवार यांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला बोल. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार यांची निवड होणार होती, राजकीय दबावामुळे सुरेश द्वादशीवार यांची निवड रोखली, अजित पवार यांचा आरोप. अनुवाद न वाचताच पुरस्कार रद्द केला, फ्रॅक्चर फ्रीडमच्या अनुवादिका अनघा लेले यांनी व्यक्त केली खंत. पुस्तकामध्ये कोबाद गांधींच्या तुरुंगातल्या आठवणी आहेत, कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाहीये, अनघा लेले यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. जिथे लोकांना नीट खायला मिळत नाही तिथे राजकारणात खोक्याची भाषा वापरली जाते, अशा लोकांना निवडून देताना आपण विचार करायला हवा, याशिवाय लोकशाही सुधारणार नाही, राजकीय परिस्थितीवर भालचंद्र नेमाडेंचं मत. भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा लक्ष्मीकांत देशमुख यांचा राजीनामा, फ्रॅक्चर्ड फ्रीडमच्या अनुवादाचा पुरस्कार सरकारनं रद्द केल्यामुळे निषेध, कोबाद गांधींच्या पुस्तकामध्ये आक्षेपार्ह काहीही नाही, देशमुखांचं म्हणणं. फ्रॅक्चर्ड फ्रीडमच्या अनुवादाचा पुरस्कार रद्द करण्यावरून खासदार संजय राऊत यांचाही शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र, पुरस्कार रद्द करण्याची गरज नव्हती, राऊतांचं विधान. सीमावादावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीमध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक, बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही राहणार उपस्थित. सीमावादाचे सगळ्यात जास्त चटके अमित शहांच्या सासूरवाडीला म्हणजे कोल्हापूरला बसतायत, संजय राऊतांचा अमित शहांना उपरोधिक टोला, सीमाप्रश्नी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना मध्यस्थी करावी, राऊतांची मागणी. बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र, बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करू नका, समितीची मागणी. पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून अजूनही मंजुरी नाही, मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांच्या पत्रानंतरही निर्णय नाही, चर्चेला उधाण. मान्यता मिळूनही नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प रखडला, समृद्धी महामार्गाप्रमाणेच नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प सुरू करा, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी. धनुष्यबाणासाठी ठाकरे गट पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये, चिन्ह गोठवण्याचा निर्णय योग्य असल्याच्या निर्वाळ्याला आव्हान, दिल्ली उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठाकडे ठाकरे गटाची धाव. मुंबई महानगरपालिकेतील महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी लिहिलं मुख्यमंत्र्यांना तक्रारीचं पत्र, इकबालसिंग चहल यांच्या कामांमुळे आणि निर्णयांमुळे बीएमसीचा दर्जा खालावत असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या माजी नगरसेवकांना इकबालसिंग चहल यांचं उत्तर, मुंबई महानगरपालिकेने घेतलेले सगळे निर्णय वेबसाईट्सवर कधीही चौकशी करा, 10,000 कोटीनं वाढलेल्या गंगाजळीचे आकडे देत टीकाकारांना उत्तर. 17 डिसेंबरला रिचर्डसन कुडास मिल ते टाइम्स ऑफ इंडियापर्यंतच महाविकास आघाडीचा मोर्चा, मुंबई पोलिसांची विनंती, महाविकास आघाडीकडून मान्य. अहमदनगरमध्ये लव जिहादच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा, श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी, लव जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी मोर्चा. अहमदनगरमधला हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये वादग्रस्त कालीचरण सहभागी, लव जिहाद विरोधी कायद्यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा. आमदार बच्चू कडू यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, सभेतून बोलल्यानं मतं मिळत नाहीत, राज ठाकरेंवर टीका, तर फेसबुकवर गोड बोलूनही मतं मिळत नाहीत, उद्धव ठाकरेंना टोला. अन्न सुरक्षा योजनेमधून एपीएल शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना वगळलं, प्रतिकिलो 2 ते 3 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 25 किलो धान्याला शेतकरी मुकणार. कर्नाटकमध्ये एफआरपी शिवाय इथेनॉल विक्रीमधून येणाऱ्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार, एफआरपीच्या व्यतिरिक्त इथेनॉलचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय ऐतिहासिक, कर्नाटकच्या मंत्र्यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची अलिबागमधल्या एसीबी कार्यालयामध्ये चौकशी सुरू, एसीबी कार्यालयाच्या बाहेर साळवींचं शक्तीप्रदर्शन. निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासंदर्भातील आदेशाला स्थगिती, थकीत 210 कोटी देण्याचे मानवाधिकार आयोगाचे होते आदेश, आयोगाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. शरद पवार यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी आरोपीला बिहारमधून अटक, पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून धमकी दिली असल्याचं प्रकरण. बीडमधील जलजीवनच्या 25 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती, न्यायालयाकडून पुढचा आदेश येईपर्यंत 19 कामांना स्थगिती, जलजीवनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सामाजिक कार्यकर्ते गणेश खांडेंचा आरोप. पुण्यामध्ये 68वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आजपासून ते 18 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल इथं आयोजन. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत पवार यांची कन्या आणि प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ
प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोराचा शोध सुरू। दादरमधील प्रबोधनकार ठाकरे चौकाचं सुशोभीकरण पालिकेनं तोडलं, मनसे आक्रमक, टक्केवारीसाठी बांधकाम तोडल्याचा मनसेचा आरोप। 10वी 12वी परीक्षेमध्ये सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी 25 रुपयांचं आकारलं जाणार शुल्क, विद्यार्थी पालक शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाचा निर्णय। बीएससी नर्सिंगचे प्रवेश 12वीच्या गुणांच्या आधारे, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय कायम। सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करणाऱ्या राज्याच्या सीईटी सेलला दणका। मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण, 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिले जाणार। नागपूरमध्ये 3 ते 6 जानेवारी दरम्यान इंडियन सायन्स काँग्रेसचं आयोजन, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठानं वसतिगृह खाली करण्याची बजावली नोटीस, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण। वाशिममधील कारंजामध्ये दुचाकीचा अपघात, ट्रक खाली आलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दुचाकी घसरल्यानं झाला अपघात। आंतरराष्ट्रीय लोकांची फसवणूक करणाऱ्या अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश, बोरिवली पोलिसांकडून पर्दाफाश, पोलिसांनी केली 5 जणांना अटक। वसईमधल्या भुईगाव समुद्रकिनारी एका बॅगेमध्ये 57,000 रुपयांच्या जुना नोटा, 2 विदेशी नागरिकांनी बॅग वसईच्या भुईगाव पोलिसांकडे केली सुपूर्द। सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 1700 घोडे दाखल, शनाया घोडीला आणि शेरा नावाच्या घोड्याला लाखो रुपयांची बोली, घोड्यांचा रुबाब आणि डौलदार चाल पाहण्यासाठी अश्वप्रेमींची चेतक फेस्टिवलमध्ये गर्दी। बीडमधला टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका। जळगावमध्ये कापसाला 8,500 रुपयांचा भाव, भाव वाढण्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांनी घरीच ठेवलाय कापूस, जिनिंग उद्योगाची कोंडी। बीडमध्ये ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची भीती। विदर्भात संत्र्यासह मोसंबी आणि इतर लिंबूवर्गीय पिकांवर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव, संत्र्याच्या बागांवर संकट। पंढरपूरमध्ये ऊस मजुरांचा ट्रॅक्टर कालव्यात पडला, 5 जणांचा मृत्यू। मद्यालय आणि बार यांना देवता, राष्ट्रपुरुष, महान व्यक्ती, गडदुर्ग यांची नावं देण्यात येऊ नयेत, महाराष्ट्र शासनाचा 7 एप्रिल 2022 निर्णय। नितीश कुमार यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची केली घोषणा, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात 2025 निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली। बिहार विधानसभेसाठी तेजस्वी यादव असतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा। आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये घेतला सहभाग, यात्रेतल्या त्यांच्या सहभागानंतर चर्चांना उधाण। तामिळनाडूमध्ये ठाकरे पॅटर्न, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे ज्येष्ठ सुपुत्र उदयन निधी स्टॅलिन मंत्रिमंडळामध्ये सामील, राजभवनामध्ये घेतली मंत्रिपदाची शपथ। फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आज मध्यरात्री 12:30 गतविजेता फ्रान्स आणि पहिल्यांदाच सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या मोरोक्को एकमेकांना भिडणार, लढत अल खोर शहरातील अल बायत स्टेडियममध्ये होणार। मध्यरात्री झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये क्रोएशियाचा अर्जेंटिनाकडून धुव्वा, मेसीच्या संघाचा 3-0 विजय, मेसीचा 1 तर अल्वारेजचे 2 गोल। विश्वचषकानंतर सुपरस्टार मेसी निवृत्त होणार का ही चर्चा सुरू आहे, विश्वचषकाची फायनल हा मेसीचा शेवटचा सामना असू शकतो, संकेत मेसीनं अर्जेंटिनामधील माध्यमांशी बोलताना दिले। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, गोव्याच्या संघाकडून अर्जुनला पहिल्याच सामन्यात संधी। आयपीएलच्या 16व्या हंगामापूर्वी 23 डिसेंबरला कोचीमध्ये ऍक्शन, या ऍक्शनमध्ये 405 भारताचे 273 खेळाडू, यंदाच्या ऑक्शनमध्ये नोंदणी करणारा अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज अल्ला मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू। इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्रू फ्लिंटॉपच्या कारला अपघात, बीबीसी सिरीजच्या शूटिंग दरम्यान कारला भीषण अपघात, हेलिकॉप्टरच्या मदतीनं फ्लिंटॉपला रुग्णालयामध्ये केलं दाखल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।